कोणे एके काळी एका गावात दोन मांजरी होत्या, चिक्कू आणि मिक्कू। त्या दोघींना खूपच बदमाश होत्या। जशी संधी मिळेल तशा त्या खायच्या गोष्टी पण चोरायच्या। असच एकदा चिक्कू आणि मिक्कू एका घरात चोरी करायला घुसल्या। त्या दोघींना तिथे एक पोळी मिळाली। मिळालेली पोळी घेऊन चिक्कू आणि मिक्कू त्या घरातून पळून गेल्या। त्यांनी पोळी आपसात वाटून घ्यायचं ठरवलं आणि मिक्कूने त्याचे तुकडे केले। पण तेव्हा एक तुकडा मोठा आणि एक तुकडा छोटा झाला। मोठ्या तुकड्यासाठी दोघांमध्ये भांडण सुरू झालं। तिथल्याच एका झाडाच्या फांदीवर बसलेल्या एका छोट्या माकडाने ते बघितलं। त्याने खाली उतरून त्या मांजरींना म्हटलं, मित्रांनो, तुम्हा दोघांमधल्या अडचणींचा उपाय आता मी सांगतो। एक मोठा आणि एक लहान, हे मी तुम्हा दोघांना समान वाटून देऊन देईन। हा तर थोडासा मोठा आहे। हे घ्या। हा तर थोडासा मोठा आहे, आता बरोबर करून देतो। आणि आता तरी पण चूक झाली आहे। असं करत माकडाने ती पूर्ण पोळी खाऊन टाकली। जवळच्या झाडावर चढून गेला। लाजे खातर त्या मांजरी मान खाली घालून चालल्या गेल्या।